हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 4 विद्युतधारेचे परिणाम हा टॉपिक पाहतोय. पहा, या टॉपिकमध्ये आपण या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये एक नियम पाहिला होता, त्याचं नाव होतं जूलचा नियम. जूलचा नियम, त्यासाठी आपण एक समीकरण काढलं होतं, एच बरोबर आय स्क्वेअर आर टी असा तो नियम होता आणि ते समीकरण होतं. नियम कशाच्या संदर्भात होतं? तर नियम असा होता की जेव्हा एखाद्या विद्युत परिपथातून विद्युत प्रवाह वाहू लागतो तेव्हा त्या विद्युत प्रवाहाचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते असा तो जूलचा नियम सांगतो. आणि त्याच्यावरून आपण एक समीकरण देखील तिथं सॉल्व केलं होतं. पहा बाळांनो, तुम्हाला एक मला सांगायचं आहे, हा जो टॉपिक आहे विद्युत धारेचे परिणाम, हा जर का टॉपिक तुम्हाला व्यवस्थित आणि नीट यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही इयत्ता 8वीचा धारा विद्युत आणि चुंबकत्व आणि इयत्ता 9वीचा धारा विद्युत हे दोन टॉपिक रेफर करणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, टॉपिकच्या सुरुवातीलाच मी उजळणी घेतानाच विद्युत विभव म्हणजे काय, विभवांतर कोणाला म्हणायचं, आणखी विद्युत प्रवाह म्हणजे काय, विद्युत परिपथ कशा पद्धतीनं असतं, त्यासाठी असणारी वेगवेगळी समीकरणं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर का हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित यायचा असेल, त्या दोन्ही टॉपिकचा मिळून हा टॉपिक तयार केलेला आहे. कोणते दोन? धारा विद्युत आणि चुंबकत्व अधिक 9वीचा धारा विद्युत, 8वीचा धारा विद्युत व चुंबकत्व आणि 9वीचा धारा विद्युत, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून विद्युत धारेचे परिणाम हा टॉपिक नंबर 4 तुम्हाला इयत्ता 10वीमध्ये दिलेला आहे. त्याच कन्सेप्ट आहे, तोच सगळा रेफरन्स आहे, फक्त त्याच्यामध्ये थोडेसे बदल होऊन हा टॉपिक तुम्हाला दिलेला आहे. पहा, या मागील दोन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हे सुरुवातीला मी उजळणी घेतली होती, विद्युत विभव कोणाला म्हणायचं, विभवांतर कोणाला म्हणायचं, विद्युत प्रवाह कशा पद्धतीने वाहतो, ओहमचा नियम काय असतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केला. त्यानंतर त्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आपण एक नियम पाहिला होता, जूलचा नियम. जूलचा नियम हा उष्णतेसंदर्भात आहे. जेव्हा कधीही एखाद्या विद्युत परिपथामध्ये विद्युत प्रवाह व्हायला लागतो तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, तर उष्णतेचे देखील वहन होते किंवा त्या विद्युत प्रवाहाचे रूपांतर उष्णतेमध्ये होते असे जूलने सांगितले होते. आणि त्याच्यावरून आपण एक समीकरण पाहिलं. समीकरण पाहिल्यानंतर पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरला त्याच्याशीच संबंधित थोडंसं आपण पुढचा भाग पाहणार आहे, तो म्हणजे पॉईंट काय आहे. पहा, विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम म्हणजे आपण कशा पद्धतीनं या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये त्या विद्युत प्रवाहाचे रूपांतर उष्णतेमध्ये केले जाते हे पाहिलं. आता आपल्याला काय पाहिजे, विद्युत धारेचे औष्णिक परिणाम काय आहेत, म्हणजे विद्युत प्रवाहाचं ऊर्जेमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यापासून आपल्याला कोणकोणती उपकरणे वापरता येतात, त्याचा उपयोग काय काय असतो, हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा, सगळ्यात पहिल्यांदा विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय. पहा, विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युत धारेने त्यात उष्णता निर्माण होते, यास विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणतात. विद्युत परिपथामध्ये जेव्हा आपण विद्युत रोध जोडतो तेव्हा त्या ठिकाणी विद्युत धारेने काय होते, उष्णता निर्माण होते, यालाच विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. आता पहा, कोणत्याही प्रकारचं तुम्ही जर का विद्युत परिपथ घेतलं, पहा विद्युत परिपथ मी तुम्हाला काढून दाखवते. या ठिकाणी समजा आपण विद्युत परिपथ काढूयात, या ठिकाणी मी विद्युत रोध जोडला, या ठिकाणी ॲमीटर जोडूयात, इथं व्होल्टमीटर जोडूयात, ही जोडणी पूर्ण करूयात, इथं प्लग की, इथं विद्युत घट, आणि अशा पद्धतीनं हे विद्युत परिपथ, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हा आहे आर म्हणजे विद्युत रोध आहे, आणि विद्युत प्रवाह वाहताना हा नेहमी धनकडून ऋणकडे वाहतो हे आपल्याला माहीत आहे, हो की नाही. पहा, अशा पद्धतीचं विद्युत परिपथ आहे. सांगितलेलं काय आहे, पहा विद्युत धारेचा औष्णिक परिणाम कोणाला म्हणायचं, ज्या वेळेस एखाद्या परिपथामध्ये विद्युत रोध जोडला जातो म्हणजे रेझिस्टर जोडला जातो त्यावेळी काय होतं, विद्युत धारेमुळं त्याच्यामध्ये काय होणार आहे, विद्युतधारा व्हायला सुरुवात होणार आहे. विद्युत धारेमुळं काय होतं, त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते, हा जो काही इफेक्ट आहे याला म्हटलं जातं विद्युत धारेचा औष्णिक परिणाम. आता पहा, रेझिस्टर किंवा विद्युतरोध, विद्युतरोध पहा, जर का विद्युत परिपथामध्ये आपण विद्युतरोध जोडला तर त्या ठिकाणी काय होतं, पूर्णपणे तो अपोज करतोच असं नाही, त्यासाठी आपण चार संकल्पना इयत्ता 9वीमध्ये अभ्यासलेल्या आहेत. पहा, वाहक, दुर्वाहक, अर्धवाहक आणि अतिवाहक अशा पद्धतीचे. पहा, वाहक म्हणजे काय, वाहक म्हणजे असे पदार्थ असतात की जे
स्वतःमधून इजीली उष्णतेचे वहन विजेचे वहन करतात त्यांना वाहक असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यांचा विद्युतरोध खूप कमी असतो आणि ज्यातून इजीली विद्युतधारा वाहू शकते त्यांना आपण वाहक म्हणतो. या उलट दुर्वाहक कोणाला म्हणायचं? ज्यांचा विद्युतरोध खूप जास्त असतो अशांना आपण म्हणतो दुर्वाहक. म्हणजे त्यातून उष्णतेचे आणि विजेचे वहन खूप कमी होते. पहा, दोन्ही ठिकाणी विद्युतरोधाचा संबंध आला, त्याच ठिकाणी त्याच पद्धतीनं तिसरा म्हणजे अर्धवाहक. आता अर्धवाहक काय करतो? म्हणजे याला सेमी कंडक्टर असं म्हटलं जातं. सेमी कंडक्टरचं काम काय असतं? तो कधी कधी अर्धवाहक, सॉरी, तो कधी कधी वाहक तर कधी कधी दुर्वाहक, या दोघांचं काम करतो. म्हणजे सेमी कंडक्टर समटाईम्स ॲक्ट्स ॲज कंडक्टर अँड समटाईम्स इट्स ॲक्ट्स ॲज अन नॉन कंडक्टर ऑर इन्सुलेटर. म्हणजे अर्धवाहक जे काय असतात याचे पण गुणधर्म दाखवतो आणि याचे पण गुणधर्म दाखवतो, दोघांचे गुणधर्म दाखवतो, वाहकाचे आणि दुर्वाहकाचे. मग असे जे काही पदार्थ असतात यांना सेमी कंडक्टर म्हटलं जातं. तर ज्यांचा रेझिस्टन्स किंवा ज्यांचा विद्युतरोध खूप जास्त असतो, म्हणजे त्यातून सॉरी ज्यांचा विद्युतरोध खूप कमी असतो, शून्य असतो, त्याला अतिवाहक असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही विद्युत परिपथामध्ये विद्युतरोध जोडणार आहात त्या ठिकाणी काहीतरी अमाऊंटमध्ये तिथं विद्युत धारा किंवा विद्युत प्रवाह हा वाहिला जातो, हा वाहतो. आणि त्या विद्युत धारेमुळं काय होते? त्या ठिकाणं उष्णता निर्माण होते आणि त्या ठिकाणी उष्णता निर्माण झाल्यानंतर तो जो काही परिणाम आहे त्याला विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणतात. मग याचा उपयोग पहा कुठं कुठं केला जातो, तर विविध प्रकारची उपकरणे असतात त्याच्यामध्ये केला जातो. पहा, उदाहरणार्थ पाणी गरम करण्यासाठी जे बॉयलर असतात त्याच्यामध्ये, ते बॉयलर म्हणजे काय आहे? हा विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आहे. त्या ठिकाणी काय केलं जातं? विद्युत प्रवाहाचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये केलं जातं. नंतर विजेवर चालणाऱ्या ज्या काही शेगड्या आहेत, विजेचा बल्ब आहेत, अशी विविध उदाहरणे ही काय आहेत? हे विद्युतधारेचे औष्णिक परिणाम आहेत. म्हणजे त्या ठिकाणी विद्युत प्रवाह या ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये केलेले असते? उष्णता ऊर्जेमध्ये. तुम्हाला जर का विचारलं विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाची विविध उदाहरणे कोणती, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजेत कोणतं आहे? पाण्यासाठी वापरले जाणारे बॉयलर, विजेवर चालणारी शेगडी, आणखी विजेचे बल्ब, हे सगळे याची उदाहरणं आहेत. पहा, ज्या पदार्थाची रोधकता जास्त आहे अशा वाहक पदार्थाचा उपयोग केला जातो. पहा, ज्या पदार्थाची रोधकता जास्त आहे अशा वाहक पदार्थांचा उपयोग केला जातो. आता रोधकता जास्त आहे म्हणजेच कोण असणार आहेत हे? तर नॉन कंडक्टर्स असणार आहेत. रोधकता कुणाची जास्त असते? तर नॉन कंडक्टर म्हणजे दुर्वाहकांची. उदाहरणार्थ विजेच्या शेगडीत नायक्रोम हा मिश्रधातू वापरला जातो. नायक्रोम हा मिश्रधातू वापरला जातो. त्यानंतर सांगितलेलं आहे विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन तारेचा उपयोग करतात. विजेच्या बल्बमध्ये पहा, जे काही सपोज तुमचा असा बल्ब आहे, हां हा बल्ब आहे, तर या ठिकाणी अशा पद्धतीनं तिथं टंगस्टन या तारेचा उपयोग करतात. हा देखील काय आहे? विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आहे. याच्यामुळं काय होतं? तर विद्युतधारेमुळं ही तार तापते व त्यातून प्रकाश बाहेर पडतो. तप्त तारेतून उष्णतेचे काही प्रमाणात प्रारण होते, त्यातून काय होतं? प्रकाश बाहेर पडतो. ती तार काय होते हो? तापते आणि त्यातून प्रकाश बाहेर पडतो. आता पहा, आता आपण पाहूयात की कशा पद्धतीनं, समजा एखाद्या ठिकाणी इमारतीला लघुपरिपथाने आग लागली, ही कशामुळे लागते? किंवा आपण घरामध्ये उपकरणं विविध वापरतो, त्या उपकरणांमध्ये आपण जे काही उपकरणं वापरतो आणि आपण अचानक विद्युत प्रवाह चालू केला किंवा बटन चालू केलं तर अचानक लाईट गेलेली किंवा फ्यूज उडाला दिसतो, असं का बरं होतं हे आता आपण पाहूयात. पहा, आपण काय पाहत होतो? तर अनेक वेळा आपण पाहतो, वाचतो, ऐकतो की लघुपरिपथाने इमारतीला आग लागलेली आहे, किंवा घरातील आपण विद्युत प्रवाह चालू केला, तर उपकरण एखादे चालू केलं तर अचानक काय होतं? त्या ठिकाणी विद्युत प्रवाह खंडित होतो आणि वितळता त्यातील विद्युत प्रवाह खंडित होतं. असं का बरं होतं? तर याचं कारण आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलेलं आहे. काय आहे याचं कारण? पहा, याचं कारण आहे
आपण जो काही आपल्या घरामध्ये विद्युत पुरवठा असतो तो दोन मार्गांनी घेतो. एक तर डिरेक्टली टॉवरवरून आपण काय करतो त्या विद्युत वाहकांच्या तारांथ्रू केबल थ्रू आपण इलेक्ट्रिसिटी जॉईन करतो, किंवा दुसरी कुठून करतो जमिनीखालीन करतो. ओके, म्हणजे अंडरग्राउंड कनेक्शन असतं आपलं. अशा दोन पद्धतींचं कनेक्शन असतं. आता हे जे कनेक्शन होतं या कनेक्शनमध्ये तीन प्रकारच्या तार असतात बाळांनो. एक म्हणजे वीजयुक्त तार असते, हे तुम्ही इयत्ता 9वीमध्ये शिकलेला आहात. वीजयुक्त तार असते. दुसरी कोणती असते हो? तर दुसरी तटस्थ तार असते. आणि तिसरी भूसंपर्कण तार असते. अशा तीन पद्धतींच्या तारा असतात. पहा, आता वीजयुक्त तार जी असते त्यातून विद्युत प्रवाह वाहत असतो. विद्युत प्रवाह वाहत असतो यातून काय होतं? तर विद्युत प्रवाह माघारी जातो. विद्युत प्रवाह माघारी रिटर्न जातो असं म्हणूयात आपण. आणि तिसऱ्यामधून काय होतं? ही जी तार असते भूसंपर्क तार, ही जमिनीखालून आतून असते. आणि त्याच्यात त्याचं काम काय असतं? तर ही संरक्षक तार असते. याला काय म्हणायचं? संरक्षक तार. पहा, या तीन पद्धतींच्या तारा आपल्या घरातील उपकरणांमध्ये देखील आपण जेव्हा कनेक्शन घेतो तेव्हा त्यामध्ये या तीन प्रकारच्या तारा असतात. वीजयुक्त तार ही जी असते ही लाल रंगाची असते. ओके, आणि त्यातून विद्युत प्रवाह वाहत असतो. तर आणि या तारांना एक प्लास्टिकचं कोटिंग असतं. पहा, तटस्थ तार असते, याला लाईट तार म्हणायचं, याला न्यूट्रल वायर म्हणायचं, आणि याला अर्थ वायर म्हणायचं. काय काय म्हणायचं? पहा, दिस इज नोन ॲज लाईव्ह वायर म्हणजेच वीजयुक्त तार, याला म्हणायचं तटस्थ तार म्हणजे न्यूट्रल वायर, आणि याला म्हणायचं भूसंपर्कण तार म्हणजेच याला काय म्हणायचं? तर अर्थ वायर. ह्या तीन वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्ही कोणतंही कनेक्शन घेतलं, आपल्या घरातील जरी कोणत्याही उपकरणांमधील कसलंही कनेक्शन घेतलं, तर या तीन तारांच्या थ्रू झालेलं असतं. पहा, पहिली जी असते यातून विद्युत प्रवाहाचं वहन होत असतं, दुसऱ्यामध्ये काय होतं विद्युत प्रवाह रिटर्न जातो, आणि तिसरी ही काय असते? तर हिला संरक्षक तार म्हणून ती वापरली जाते. पहा, ज्यावेळेस शॉर्ट सर्किट होतं किंवा ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपण विद्युत प्रवाह किंवा बटन ऑन करतो तर अचानक फ्यूज उडालेला आपण काय होतं विद्युत प्रवाह खंडित झालेला दिसतो. का हो? तर त्या ठिकाणी वितळ तार काय होते? तापते, आणि विद्युत प्रवाह काय होतो? खंडित होतो. असं का बरं होतं? तर कारण की ह्या ज्या दोन तारा आहेत ह्या उपकरणातील दोषामुळे किंवा अचानक काहीतरी तिथं काहीतरी अडचण निर्माण झाल्यामुळे ह्या दोन तारांच्यावरचं जे काही प्लास्टिकचं कोटिंग असतं, जे प्लास्टिकचं आवरण असतं, ते काय होतं? तुटलं जातं. आणि ह्या दोन्ही तारा एकमेकांना चिकटतात. आता या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यानंतर त्या ठिकाणी खूप मोठा विद्युत प्रवाह वाहू लागतो. जर का ह्या तारा ज्या ठिकाणी आहेत त्या शेजारी जर का उष्णता वहन करणारे ज्वालाग्रही पदार्थ असले, कोणकोणते असतील हो? लाकूड आहे, प्लास्टिक आहे, काच आहे, असे जर का पदार्थ असले तर त्या ठिकाणी खूप मोठा भडका व्हायची संभावना असते. मग हा भडका होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं हो? तर त्या ठिकाणी वितळ तारेचा उपयोग केला जातो. वितळ तार म्हणजे काय हो? तर याला फ्यूज असे म्हणतात. आणि हे तुम्ही इयत्ता 9वीमध्ये शिकलेला आहात. या फ्यूजचं काम काय असतं? याचा मेल्टिंग पॉईंट खूप स्पेसिफिक असतो. आणि हा जो फ्यूज आहे हा विशिष्ट अशा पदार्थांनी बनलेला असतो. जेव्हा एखाद्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विद्युतधारा किंवा विद्युत प्रवाह व्हायला सुरुवात होते, या वितळ तारेमधील तार तापते आणि तुटते. तार तुटल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं? तो विद्युत प्रवाह तिथं खंडित केला जातो. आपोआप ते काय होतं? बंद पडतं. म्हणून त्या ठिकाणी वितळ तार असणे खूप गरजेचं असतं, किंवा फ्यूज असणं खूप गरजेचं असतं. पहा, त्यानंतर आणखी उदाहरण द्यायचं म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यांचे काय हो? पंखे चालू असतात, घरातील जे काही लॅम्प चालू असतात ते चालू असतात, वातानुकूलित यंत्र चालू असतात, सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह व्हायला लागतो. आता काही काही ट्रान्सफॉर्मर असे असतात की त्यांची कॅपॅसिटी तेवढी नसते. ओके, जेवढी त्यांच्यामध्ये उष्णता असेल तेवढे ते ओढून घेतात. आणि त्यांच्यामध्ये जेवढी त्यांची कॅपॅसिटी नसेल ते काय करतात? ओढू शकत नाही. मग त्या ठिकाणी काय होतं? बऱ्याचदा आपण अशा पद्धतीचे इन्सिडेंट झालेले पाहिले आहेत. अचानक वीज पुरवठा खंडित होतो. हे कशामुळं होतं किंवा हे असं का होतं? तर ओव्हरलोडिंगमुळं. हे कशामुळं होतं? ओव्हरलोडिंगमुळं.
पहा मग अशा पद्धतीनं हे जे काही आत्ता उपकरणं पाहिली, ह्या ज्या काही मी तुम्हाला तारांचा संबंध सांगितला, हा सगळा काय आहे हो, तर हा विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आहे की ज्याच्यामधून काय सांगितलेलं आहे, एखाद्या विद्युत परिपथामधून जर का विद्युतरोध असेल तर विद्युतधारेने त्याच्यामध्ये काय होते, उष्णता वाहू लागते आणि त्या जे काही उष्णतेचं वहन होते यालाच विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असं म्हणतात. आपण थांबूयात.